नमस्कार. अन्नपूर्णा चॅनलमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. आज आपल्याला बनवायची आहे कच्च्या कैरीची कँडी. त्यासाठी मी दोन मोठ्या कलमी कैऱ्या घेतल्या आहेत. साल काढून दाखवल्याप्रमाणे कापून घेतल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता. आता कापलेली कैरी आपल्याला झिप लॉकमध्ये भरून एका दिवसासाठी म्हणजे 24 तासांसाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आहे. जर झिप लॉक बॅग अवेलेबल नसेल तर आपण कॅरी बॅग किंवा एअर टाईट डब्बा असं काही घेऊ शकतो. 24 तासानंतर आपले कैरीचे काप असे दिसतील. त्यांना एका मोठ्या स्टीलच्या कटोऱ्यात काढून घेतलं आहे. त्यातील बर्फ वितळण्यासाठी उकळतं पाणी मी त्यात टाकते आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असंच रूम टेम्परेचरवर राहू दिलं तरी चालेल. 2-3 तासात बर्फ वितळून जाईल. 5-10 मिनटं असंच राहू देऊ. आता कैरीचे काप रोळीत काढून घेऊ म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी निघून जाईल. साधारण 1/2 तासानंतर ते काप आपण आता काचेच्या भांड्यात काढू. शक्य असल्यास इथे काचेचंच भांडं घ्या. आता त्यात जितकी कैरी आहे तितकी साखर टाकून घेऊ. साखर आणि कैरी नीट मिक्स करून घ्यायची आहे. साखर हळूहळू विरघळायला लागेल. 3 तासांनंतर साखर पूर्ण विरघळली आहे. आता 3 दिवस हे कैरीचे काप आपल्याला असेच पाकात भिजवून ठेवायचे आहेत. सकाळ संध्याकाळ आपण ते हलवत राहायचे. 1 दिवसानंतर ते असे दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी मी त्यात 1.5 चमचा मीठ मिक्स केलं आहे. दिवसातून 2-3 वेळेस आपल्याला मिश्रण हलवत राहायचं आहे. 3 दिवसांनंतर आपल्याला हे काप परत रोळीवर काढून घ्यायचे आहे आणि त्यातील पूर्ण पाणी निथरू द्यायचं आहे. पाणी पुरलं नितरल्यावर दाखवल्याप्रमाणे परातीत पसरवून घ्यायचे आहेत आणि उन्हात वाळू द्यायचे. 2 दिवसातच बघा किती छान वळले आहेत. आता आपण सगळे काप बरणीत भरून ठेवूया. कैरीची कँडी खरोखर चविष्ट झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.